विशेष कार्यक्रमात आपले स्वागत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना होत आहे. अयोध्याला भव्य अशा मंदिरात हा सोहळा संपन्न होत आहे. पण आज हा दिवस पाहण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. कित्येक जणांनी आपला जीव गमावला. या संघर्षात मोठा वाटा होता तो कार सेवकांचा. आपण अशाच कार सेवकांकडून त्यांचे अनुभव जाणून घेत आहोत. आज आपल्या सोबत वरोरा येथील सौ संध्या भाकडे या 1990 साली कार सेवेत होत्या. तर चला थेट जाऊया संध्या भाकडेकडे. संध्या जी, 1990 च्या कार सेवामध्ये आपण होतात, काय अनुभव होता त्याचा? जय श्रीराम. 1990 च्या कार सेवेमध्ये सहभागी होण्याचा मला जो लाभ मिळाला तो खरंच अगदी कधीही न विसरणारा राममय आहे. बल्लारपूरपासून अयोध्येला आम्ही जाताना पहिल्यांदा बल्लारपूर वरड्यावरून निघताना आम्ही पहिल्यांदा बल्लारपूर स्टेशनवर गेलो. त्यावेळेला माझ्याबरोबर बऱ्याच सहकारी कारसेविका होत्या आणि बल्लारपूरला गेलो. तिथनं आम्ही अलाहाबाद स्टेशनवरून अलाहाबादला गेलो. बल्लारपूरवरून आम्ही अलाहाबादला गेलो. त्यात 15-20 जणी होत्या आमच्यासोबत. आम्ही सगळ्या मैत्रिणी अलाहाबादला गेल्यानंतर आमचे काही कारसेवक पुरुषही सोबत होते आमच्या. आणि त्यातले काही कारसेवक मठामध्ये थांबले आणि श्रीकृष्ण गळा पाटील यांच्या बहिणीकडे आमची बायकांची कारसेवकांची लेडीची व्यवस्था केली होती. त्यांच्याकडे आम्ही थांबलो आणि तिथून मग 2:00 आम्हाला मोठ्या सहभागी व्हायचं म्हणून आमच्या सगळ्या कारसेवकांनी आम्हाला सांगितलं. आम्ही 2:00 27 नोव्हेंबरला आम्ही कारसेविकेत सहभागी झालो. तिथून गेला आमचा मोर्चा निघाल्यानंतर तिथून बरंच लांब गेल्यानंतर फत्यापूर इथे आमचा मोर्चा अडवण्यात आला. सोबत आमच्या शंकराचार्य होते. अजून त्यांच्याबरोबर काही अजून बाकी संत होते. ते सगळे बसमध्ये होते. आमचा मोर्चा फत्यापूर या पुलावर अडवण्यात आला. सगळ्यांनी जयघोषणा करत रामाच्या सगळे सेवेकरी तिथून आम्ही निघालो. तिथे गेल्यानंतर आम्ही आम्हाला खूप असं वाटत होतं की चला आता आम्हाला अयोध्या गाठायची आहे. सगळे सेवकात अगदी आनंद उत्साह भरला होता. सगळ्यांच्या तोंडी रामाचा जयघोष होत होता. पण त्यावेळेला अचानक अगदी काहीही कल्पना नसताना तिथे गोळीबार झाला. सगळे आमचे काही कारसेवक पांगल्या गेले. काही आमच्या ज्या भगिनी होत्या माझ्यासोबत आलेल्या त्यासुद्धा पांगल्या गेल्या तिथे. मग आम्ही भीतीच्या पोटी आम्ही 5 महिला एका भागाला नदी एका भागाला रेल्वेचा पूल असं असताना आम्ही भीतीच्या पोटी खाली उतरलो. आणि खाली उतरल्यानंतर आम्ही कठडे धरून उभं राहिलो. त्या सौ शहाणी काकू पाटील वसंतराव काकू घोडे जया आणि संगीता देशपांडे आणि स्वतः आम्ही 5 जणी होतो. संगीता देशपांडे हे तरुण व्यवस्था याच्यामध्ये होती. ती तर मुलगी. तर आम्ही तिथे गेल्यानंतर सगळ्यांनाही भीती होती. आम्ही सगळं शांतता होती. कोणी कुणाशी काही बोलत नव्हतं. संध्याजी, त्यावेळेस पोलिसांचा कडा पहारा होता कार सेवकांवर. तुम्ही कसा यातून मार्ग काढला? तिथे गेल्यानंतर कुणी कुणाशी काहीही बोलत नव्हतं. कारण सगळ्यांना भीती होती की जर वर गेलो तर आपल्याला पोलीस पकडेल. कारण वर सगळी होती. आम्ही सगळं डोळ्यांनी पाहत होतो की वर लाठीचार्ज सुरू होता. पोलीस खूप मारत होते. आमच्यातले काही कारसेवक नुसते मार खात होते. पण तेव्हा बोलताना काही शब्द. आम्ही 5 जणी चुपचाप तिथे धरून होतो. 6-7 तास आम्ही तिथे राहिलो कठडे धरून त्या भागाला. राहिल्यानंतर आम्ही काय करायचं कुठं जायचं सगळ्यांना प्रश्न होता. पण जेव्हा सगळं वर शांतता झाली त्यावेळेला मात्र आम्ही हळूहळू सगळ्या वर यायला लागलो. आणि तेव्हा मग आम्हाला कळलं की आम्ही 5 जणी इथे आहोत. आणि मग आम्ही कमी पहाटेला साधारणतः आम्ही रात्रभर तिथेच राहिलो सगळ्याजणी आहात. आणि पहाटेला आम्ही हळूहळू वर आलो. त्यावेळेला सगळ्यांचे कपडे काहींचे हे लाठ्या सामान सगळं तिथे पडलेलं होतं आमचं. वर आल्यानंतर आम्हाला आमचे कारसेवक आम्हाला शोधत होते. आणि थोडं दूर गेल्यानंतर जंगलात गेल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो. म्हणजे आम्ही 5 जणी एकमेकाच्या हिमतीने गेलो आणि तिथे गेल्यानंतर आमचे कारसेवक आम्हाला मिळाले. मग तिथनं आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. जंगलातनं वगैरे आम्ही सगळे गेलो. व्यवस्था खूप छान होती. सगळ्या कारसेवकांनी मदत कार्यकर्त्यांनी खूप छान व्यवस्था केली होती आमच्या सगळ्यांसाठी. कुठून मग आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही जंगलातून गेलो. जंगलातून गेल्यानंतर आम्हाला एक असं वाटलं घर. एक घर दिसलं त्या घरामध्ये चला बा रात्री झोपायचं म्हणून आम्ही तिथे गेलो. पण तर घर एका पोलीस इन्स्पेक्टरचं होतं हे आम्हाला काही कल्पना नव्हती. पण तिथे गेल्यानंतर काही महिला तिथे होत्या. ती पोलिसांचीच बायको तिथे. त्या म्हणाल्या की ताई तुम्ही कुठे याही रुक जाओ. तर त्यांना म्हटलं की नाही आम्हाला पोलीस पकडेल. त्या म्हणाल्या नाही
आम्ही रामाला जाऊ शकत नाही पण तुम्ही रामाला पोहोचू शकता, हे तर तुमचं किती भाग्य आहे, मग तुमची सेवा करायची संधी तर आम्हाला लागू द्या. त्यांनी आम्हाला ठेवून घेतलं, त्यांच्याकडे आम्ही रात्रभर राहिलो. रात्र त्यांनी आमची खूप सेवा केली, अगदी आम्हाला गरम पाणी, आंघोळीला पाणी, आमची खायचे प्यायची व्यवस्था, आम्हाला गाद्या सगळं भेटलं. पण त्यांनी एकच सांगितलं की तुम्हाला सकाळी निघून जावं लागेल कारण माझे साहेब ड्युटीवर आहेत. आणि मग आम्हाला थोड्या वेळी कळलं की बा त्यांची आता ड्युटी संपली, आणि जेव्हा दिवस निघाला त्या त्यांच्याकडून आम्ही निघून गेलो. त्यांच्याकडून निघाल्यानंतर आम्ही नंतर परत जंगलात गेलो, अगदी फिरत फिरत राहिलो. तिथे गेल्यानंतर आम्ही आम्हाला एका ठिकाणी देवळात आम्ही बस राहिलो. एका चला बा खूप तक्रार ते बसायचं म्हणून रात्र होऊन गेली. आम्ही देवळात थांबलो थोडा वेळ, आणि थांबल्यानंतर अगदी असं आता आमच्या आता झोपणार आम्ही, तितक्यात आम्हाला कोणती सांगायला आलं की तुम्ही इथून चालले जा कारण तुम्हाला पोलीस पकडेल. आणि आमचंच होतं की आम्हाला कुठे न पकडता आम्ही रामाच्या चरणी पोहोचलो पाहिजे, हीच माझ्या सगळ्यांच्या मनात होती. असं करत करत आम्ही रामाच्या आला पोहोचतो. 1 नोव्हेंबरला आम्ही अयोध्येला पोहोचलो. संध्याची पोलिसांची नजर चुकवत आपण मंदिराकडे जात होत्या, त्यावेळेस आपण कुठे थांबल्या आणि कोण कोण आपल्या सोबत होते? 1 नोव्हेंबरला आम्ही अयोध्येला पोहोचलो. अयोध्येला पोहोचल्यानंतर आम्ही तिथे त्यामला नृत्य गोपालदास यांच्या मठामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की इथे तुम्हाला राहायचं आहे. आम्ही सगळे तिथे राहिलो आणि त्या दिवशी मग असं ठरलं की बा आता मोर्चा निघणार आहे. कारसेवकांना सांगितलं की आता मोर्चा निघणार आहे. त्यात ऋतुंबरा होती, अशोकजी सिंघल होते त्या मोर्चामध्ये, उमा भारती होत्या, त्या सगळ्या. पण त्यांनी सगळ्या पुरुषांचे धारण केले होते, बायकांना त्या मोर्चामध्ये प्रवेश द्यायचा नव्हता. मग आमच्या सगळ्या सांगितलं पुरुषांनी की तुम्ही घरी राहायचं आणि आम्ही सगळ्यांनी जायचं. मग आमचे सगळे कारसेवक पुरुष सोबत त्या मोर्चात सहभागी झाले. साधारणतः मोर्चा झाल्यानंतर अगदी आम्ही सगळे घरी होतो, सगळे वाट पाहत होतो आम्ही तिथे की आता काय होणार. नुसते आवाज, गोळीबाराचे आवाज, बंदुकीचे आवाज सारखे येत होते. मनामध्ये खूप भीती होती की आपल्या जवळचे कारसेवक गेले आहेत बा, मग आता काय होईल आहे त्यांना म्हणून. अगदी दुपारी 12:30 हे दुपारच असेल त्यावेळेला दुसरं वृत्त आलं की कोठारी बंधू त्यात मारले गेले. मग त्यावेळेला मात्र आमची अगदी मनातली खूप भयभीत भीती वाढत गेली कारण आमच्या सोबतचे जे होते कारसेवक ते पण त्याच्यात सहभागी झाले होते. आम्ही 5 महिला अगदी गर्भगृहित झालो की आता काय करायचं. मग सगळ्या सगळे तिकडे राम आहे, इथे राम आहे, तिथे काहीच तुम्हाला होऊ शकणार नाही. मग थोड्या वेळाने अगदी जिथे आम्ही उभो होतो तिथे नुसते प्रेताच्या गाड्याच्या गाड्या भरून येत होत्या. नुसते अगदी प्रेताच्या प्रेत, काय करायचं त्यावेळेला आम्हाला विचार पडला सगळ्यांना. आणि मग थोड्या वेळाने सगळं शांतता झाल्यानंतर आमचे पुरुष एक एक करून आमचे कारसेवक आमच्याकडे आले. त्यावेळेला आल्यानंतर न कोठारी बंधू जे वारले त्यांचं पेच आमच्या बाजूलाच आणून ठेवलं. म्हणजे छिन्न बिछिन्न ते चेहरे त्या मुलांचे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की बापरे आता काय. आणि त्यांनी मग काय केलं तिथून आम्हाला की सांगितलं की मग खूप गोंधळ झाला, सगळं शांत झालं. संध्याकाळ सगळं वातावरण एकदम शांत होऊन गेलं आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे आता बा आपण उद्याला दर्शन करून आपण परतू शकतो. तर मग आम्हाला असं वाटलं की परतू शकतो म्हणजे काय. आणखी त्यावेळेला स्थिती अशी होती की म्हणजे इतकं भयानक वृत्त होतं की माझे 2 मुलं मी ठेवून आली होती नागपूरला माझ्या आईकडे. त्याच्यामुळे माझ्याकडे तर माहीतसुद्धा नव्हतं की मी आहे की नाही आहे हे सुद्धा माझ्या घरी कुणाला माहीत नव्हतं. कारण आम्ही दोघंही जेव्हा निघालो होतो कारसेवक करायला त्यावेळेला माझे पती पण सोबत होते. पण योगायोगाने काय झालं की त्यांना अटक झाली आणि मी मात्र पूर्ण पोहोचून गेली तिथपर्यंत. माझ्या पतीलाही माहीत नव्हतं की मी काय होणार आहे, की मी परत येणार आहे की नाही. सगळे वृत्त चालले होते की बा हे लोक नाहीच आहे, ह्या 5 जणी तर झाल्याच, यांना कुठेतरी मृत आलं असेल. संध्याजी आपण सरयू नदीवरील एक अनुभव सांगितला, तो अनुभव काय आहे? कुठेतरी कारण असं होतं त्यावेळेला कुठलीच अशी व्यवस्था नव्हत्यामुळे मग त्यांना मग त्यांनी दुसऱ्या दिवशी काय झालं की आम्ही सरयू नदीवर आंघोळी केल्या कारण दर्शनाला आम्हाला निघायचं होतं. आम्ही ज्या सरयू नदीवर गेलो त्यावेळेला मात्र इतके प्रेताचे ढीग आणि आम्ही आंघोळ करत नुसते आमच्या हाताला असे ते मासाचे हे तुकडे लागत होते. लाल पाणी झालं सरयू नदीचं, इतकं डोळ्यात पाणी होतं की पहा कुठले काय आपण आलो आहे, आपले बाळ कसे असेल. त्याच्यामुळे मला पण तो विचार होता. पण त्यावेळेला सगळं लोक होतं की आपल्याला रामदर्शन घ्यायचं आहे, राम सगळं बरं करेल, हेच आमच्या डोक्यात सगळ्यांच्या होतं. आणि तिथून गेल्यानंतर आम्ही दर्शनाला निघालो, हनुमानगडीवर गेलो दर्शन घेतलं रामाचं. आम्ही तिथे त्यावेळेला राम मात्र तिथातच होते, सगळ्यांनी आम्हाला दर्शन घेऊ दिलं. आणि दर्शन घेतल्यानंतर मग त्यांनी आम्हाला रेल्वे सुरू केल्या तिथे. आणि मग आम्ही येताना आमचे कारसेवक पुरुष आम्ही सगळे वऱ्हाडला मग परतलो. तर या होत्या सौ संध्या भाकडे. संध्याजी आपण आपला अनुभव आम्हाला सांगितले त्यासाठी धन्यवाद. यासोबतच इथेच थांबूया. बघत रहा NBC News.